आम्हाला OBC मधून 50% आतूनच आरक्षण हवे आहे. 10% आरक्षण हे फसवे आहे. आम्हाला सगळे सोऱ्या सहितच आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला हे आरक्षण मिळत नाही सगळे सोऱ्यांबद्दल तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन सोडणार नाही. असंच आम्ही शांततेत हे आंदोलन चालू ठेवू. मराठ्यांनी आरक्षण कोणतं मागितलं होतं? 50% आतलं OBC मधून आरक्षण मागितलं होतं. ह्या सरकारनं 2 वर्षापूर्वी 50% वरचं आरक्षण रद्द झालेला इतिहास ताजा असताना पुन्हा फसवणूक करून 50% वरचं आरक्षण ह्या सरकारनं दिलंय. खरं तर टिकत नाही हे सरकारलाही माहिती आहे, समाजाला तर माहितीच माहिती आहे, परंतु सरकार पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरी विषय, मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव आणून त्यांना SIT चौकशीची भीती घालून जर मराठा समाजाचं आंदोलन मोडीत काढण्याचा जर या सरकार विचार करत असेल तर हा सरकारचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक लक्षात घ्यावं सरकारनं, आमच्या संविधानिक पद्धतीनं मायमाऊली ज्यावेळेस आंतरली सराटीमध्ये उपोषणाला बसल्या होत्या त्यावेळेस तुम्ही पोलिसांना पुढं करून त्यांच्या आमच्या मायमाऊलीवर बेछूट त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, गोळ्या चालवल्या, त्याच्या SIT चौकशीचा एक शब्दही तुम्ही आज काढत नाही. परंतु आज कुठंतरी 2 वाक्य 17व्या दिवशी उपोषणामध्ये बोललेल्याच्या गोष्टीचं तुम्ही SIT चौकशीची भीती घालता. आजपर्यंत मराठा समाज कधीही घाबरलेला नाही आणि इथून पुढेही कधी घाबरणार नाही. या संविधानाला मानणारा हा समाज आहे आणि संविधानिक पद्धतीनं शांततेनं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आज अंकोली गावातल्या या माझ्या मायमाऊली सगळ्या महिला या मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले आहेत. का? तर पुन्हा एकदा साखळी उपोषण चालू होत आहे. ही अंकोली गावातली ठिणगी मोहोळ तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पसरणार आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर या सरकारला, मराठा समाजाला 50% आतलं OBC मधलं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा समाज मागे हटणार नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गुलाल उचलून जी शपथ घेतली होती आणि जी अधिसूचना सगळे सोयऱ्यांची काढली होती ती अधिसूचना जोपर्यंत तुम्ही शासन निर्णय करून अंमलात येत नाही तोपर्यंत एकही त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा समाज हटणार नाही. हटणार का? हटणार का? आपण कोण म्हणतंय? देत नाही.